मनपूर्वक नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण जाणार आहोत आपल्याच तालुक्यामध्ये असणारे करण भाऊ खाडे यांच्या शेतामध्ये तर केकतपांगरी तालुका गेवराय जिल्हा बीड या ठिकाणी त्यांनी पन्नास हजारामध्ये काय फक्त पन्नास हजारामध्ये केळीची बाग फुलवली आहे तर तीच बाग आपण पाहणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पासुद्धा बांधणार आहोत तर चला जाऊयात करण भाऊ यांच्या शेतामध्ये करण भाऊ नमस्कार नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा कसे का आहेत काय काय चाललंय काय शेतामध्ये काय नवीन जुन आहे शेतामध्ये सध्या किडी लावलेली आहे त्याच्यानंतर ऊस आहे आणि आपले पारंपरिक पिकं जसे कापूस बि आहे जसं आणि एकंदरीत आपल्याकडे जवळपास पंचवीस तीस एकर जमीन आहे तर ह्या सगळ्या जमिनीचं नियोजन हे सगळं करणं फार अवघड आहे हो आता सरळ साधे सात आठ एकर जरी जमीन असली तर त्या शेतकऱ्याला ते सगळं नियोजन करायला खूप अवघड जातं तर तुम्ही एका बाजूला केळीची बाग लावली आता दुसऱ्या बाजूला हे पिकं आहे वेगवेगळी पिकं तुम्ही पंचवीस शक्रात घेतलाय आणि सगळं पाहिलं तर तुम्ही तिचं नियोजन त्या सगळ्या शेताचं तुम्ही एकटे करता हो तर हे एकट्याला नियोजन जमतं का आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणाचं सहकार्य एकट्याला म्हणजे माझ्यासोबतीला आहे भारत ॲग्रीचं ॲप म्हणजे जेणेकरून मी त्या ॲपमधून वेळोवेळी त्यांचं तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतो आणि त्या ॲपमध्ये अशी सुविधा आहेत की वेळोवेळी त्यांचं समज आता आताच्या स्टेजला आपण पिकाला कोणतं खत वापरलं पाहिजे दुसरा प्रश्न असा विचारायचा की तुम्ही तुमचं नियोजन तर करता पण त्याचबरोबर भारत ॲग्री नावाचं ऍप आहे आणि त्याच्या साह्यानं तुम्ही हे सगळं काही करत असता तर आम्ही भारत ॲग्रीच्या ऍप मध्ये आम्ही काय करतोय आम्हाला एखादी अडचण आली आमचं केळी पिक आहे आता केळी पिकामध्ये आता सध्या आमची फ्लावरिंगची स्टेज चालू आहे तर फ्लॉवरिंग मध्ये आम्ही आता सुरुवातीला त्याला आमचा फोटो काढून पाठवणार सध्या की आता ह्याच्यावर कुठला रोग आहे किंवा याच्यावर एखाद्या केळीचा प्रादुर्भाव दिसतोय म्हणून आम्ही यासाठी कोणती फवारणी करायला पाहिजे असा फोटो काढून तर त्यांचं आम्हाला वेळोवेळी म्हणजे मार्गदर्शन लाभतंच पण आम्हाला कसं आहे त्यांचा प्रत्येक महिन्याला एक शेड्यूल असतं केळीच्या पिकाचं की या तारखेला तुम्ही समज आता आता केळीच्या पिकासाठी आम्हाला आता युरिया आणि झिरो झिरो पन्नास हे असं एक रासायनिक खताचा एक डोस आहे तो आम्हाला ड्रीपमधून चालायचा आहे तर त्याचं आम्हाला एक 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 अगोदर दिवशी आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येतो त्याचा की तुमची क्रिया आहे हे उद्या तुम्हाला करायची आणि क्रिया केल्याच्या नंतर भारत अग्रीच्या सरांचा फोन येतो आम्हाला की के तुम्ही केली के का किंवा अडचण आहे का नवीन काही अडचण आहे का तुम्हाला असं ते विचारतात म्हणजे शेतकरी बंधू आणि भगिनी पीक घेत असाल तर ते लावणीपासून तर शेवट काढणीपर्यंत जे काही सगळं नियोजन असणार आहे तर ते सगळं नियोजन भारत अग्रीच्या माध्यमातनं करण भावनं केलेलं आहे आणि त्याच नियोजनातन ही जे काही तुम्ही बाग बाजूला पाहताय ही केळीची बाग तर त्याच नियोजनामधनं करण भावनं फुलवलेली तर करण भाऊ एक महत्वाचा मुद्दा की भारत अग्री तुम्हाला काय काय पुरवते हे नियोजन तर पण हो, था था हु, हु. आता कधी पाऊस येणार आहे कधी ऊन पडणार आहे त्यानंतर कधी कोणती रोग येणार तर याच्याविषयी कशी माहिती देतो हो नक्कीच देते भारत आम्हाला वेळेच्या अगोदरच म्हणजे आता जसं हवामान असेल हवामानाचा जसं आता पाऊस येणार आहे किंवा मग आता एखादं आपल्या पिकाला केळीच्या पिकामध्ये आता एखादे रोग येणार आहे समजा पुढचा रोग ह्या स्टेजला हा रोग येतो तर त्या रोगाचा अगोदरच त्या आम्हाला प्रतिबंधक उपचार उपचार म्हणून काहीतरी क्रिया करायला सांगतात म्हणजे काय शेतकरी बंधू आणि भगिनींना एक महत्वाचा मुद्दा सांगतोय की अनेक शेतकऱ्यांना आता ह्या नवीन तंत्रज्ञानासोबत किंवा या सगळ्या गोष्टीसोबत शेतकऱ्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात आता सरळ एखादं तुमचं कापूस असेल किंवा केळी असेल किंवा कोणतंही पीक असेल तर त्याच्यावरती पडणारा रोग आहे तर ते रोग काय सगळ्या शेतकऱ्याला माहिती नसतं आता कधी कधी कोणते किडे पडलेत हे शत्रू किडे हा तर ते सुद्धा माहिती नसतं तर मग तुम्हाला अशी सेवा आहे का किंवा तुम्ही यार फोटो काढला आणि तुम्ही त्यांना पाठवणार हो मग त्याच्यावरती ती तुम्हाला नियोजन देणार हो नक्कीच की आम्हाला आता काय होतं नवीन एखादा किडा असेल आपल्याला माहिती नसेल की आपण मग त्याचा फोटो काढून किंवा हा कुठला आजार आहे पानाला असेल किंवा खोटाला असेल किंवा नवीन काय असेल कुठल्या अडचणी तर आपण त्याचा फोटो काढून त्या ऍपवर आपण संवाद बुद्धून एक ऑप्शन दिलेला आहे तर त्या ऍपमध्ये मध्ये आपण टाकून आपल्या जे प्रश्न असतील ते आपण त्या ऍपमध्ये विचारायचे आणि कॉल पण करू शकतो आपण म्हणजे त्यांची सेवा तुम्ही किती दिवस झाला घेत आहे मी आता लागवड केलेली आहे बारा फेब्रुवारीला तेव्हापासून मी त्यांची सेवा घेतलेली आहे तर मग एकंदरीत कसा अनुभव आहे की त्यांच्यासोबत आता तुम्ही अगोदर जे काम करत होता तुम्ही स्वतः स्वतंत्रपणे काम करत होता तुमचे निर्णय तुम्ही घेत होता आता भारत ॲग्री तुम्हाला नियोजन सांगते किंवा ते असेल तर त्यांच्यासोबत काम करण्याचा किंवा ती तुमच्या शेतीमध्ये नियोजन करतात तर हे दोन अनुभव वेगवेगळे कसे आहेत माझा आता वैयक्तिक अनुभव म्हणायचं की आपण जर प्रत्येक वेळेसला खत आणायचे असतील दुकानात जायचं आणि ते जास्त लिहून द्यायचे आपल्याला खत किंवा कुठलीही गोष्ट गरज नसताना सुद्धा आपल्याला टाकायला सांगायची बरोबर म्हणजे कोणत्या खताची आवश्यकता आहे किंवा नाही याचा विचार नाही करायचा फक्त लिस्ट भरून द्यायची एवढे खत तुम्ही जमिनीत टाका गरज नसताना सुद्धा टाकायची त्यामुळे शेतकऱ्याचा खर्च जास्त होत होता हिच्या भागामध्ये आणि बाकीच्या भागामध्ये त्यांचा एक खर्च झालेला आतापर्यंत एक लाख रुपये ह्या अवस्थेमध्ये आणि माझा पन्नास हजाराच्या आता पर्यंत आतापर्यंत खर्च झालेला आहे जवळपास अर्धा खर्च खर्च कमी केलाय कुणी केलाय तर भारत ते करण भाऊ तुम्हाला सांगतील कुणी केलाय भारत अग्रीने केलं तर भारत एग्रीनं त्यांचा अर्धा खर्च या केळी बागेचा कमी केलाय आणि त्यांनी उत्कृष्ट अशी जवळपास या परिसरामध्ये आमच्या परिसरातले करण भाऊ आहेत तर या परिसरामध्ये अशा पद्धतीची केळीची बाग नाही इतकी उत्कृष्ट बाग त्यांनी आणलेली आणि त्यांच्या या यशाचं रहस्य ते सांगतात की भारत ॲग्री या सोबत त्यांनी काम केलंय आणि त्यांच्या सेवेमुळेच तर हे सगळं काय होऊ शकलंय तर भारत ॲग्रीचे कृषी डॉक्टर आहेत मी त्यांना जेव्हा मला अडचण येईल तेव्हा मी तेव्हा कॉल करून मी माझ्या संख्येचं समाधानकारक उत्तर त्यांच्याकडून मिळवतो एकदम हे तर मला तर लयच भारी वाटलेले अगदी अगदी भारी वाटलंय कारण की कुणीतरी असं आहे भाऊ ते त्याच्याकडे आपण व्यक्त होऊ शकतो त्याला आपल्या समस्या सांगू शकतो आपले जे काही अडचण तर त्याच्यावरती पर्याय देणारा कुणीतरी माणूस आहे आणि शेतकऱ्याला खरं तर असं निराधार असल्यासारखं त्याला कुठंच आधार नाही एखादा रोग आला एखादं काही जर अडचण आली तर त्याला आधार द्यायला कुणी नसतं आणि अशा काळात आधार बनून काम करत असलेलं भारत ॲग्री ॲप हे खरं तर करण भाऊ यांच्या शेतीच्या पाठीमागचं आणि त्यांच्या यशाच्या पाठीमागचं हे रहस्य आहे शेतकरी या परिवाराच्या माध्यमातून तुमच्या भवितव्यासाठी आणि भारताग्री आणि तुमच्या संबंधासाठी येणाऱ्या पुढच्या काळासाठी तुमच्या शेतीला चांगले दिवस येवो एवढाच खरंतर आशावाद व्यक्त करतो तर मंडळी शेतकरी बंधू आणि भगिनींनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवले जाणार आहेत आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा घंटी घंटीसुद्धा वाजवा आणि भारत सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा भेटत रहावी अशाच व्हिडिओसह तोपर्यंत जय जवान जय किसान